2009 मध्ये मराठवाड्यामध्ये लोकनेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला. आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला. त्यावेळेस मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांच्या घरात आमची आदरणीय लोकनेत्या पंकजाताई आणि दारात उदगीरला सुधाकर भालेराव असे दोनच प्राणी आम्ही त्या ठिकाणी आमदार होतो. आणि साहेब म्हण आहे, भेटेल मांग तर फिटेल पांग. आणि काय जाणे, मराठवाड्यापासून नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2014 सुधाकर भालेरावच्या पायगुणानं सरकार आलं. मी फार काही आमिषाला बळी पडणार नाही, परंतु दुसरं उदाहरण सांगतो साहेब. कालचं 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाला गिनतीमध्ये धरलं नाही साहेब, मराठवाड्यामध्ये नाही धरलं, महाराष्ट्रात धरलं नाही. काय देव जाणे मला माहीत नाही, परंतु काय कार्यक्रम झाला हे नेतृत्वाने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. पाटील साहेब हा सुधाकर भालेराव छातीची ढाल करेल. आणि महाराष्ट्रात जोपर्यंत सरकार साहेबाच्या आशीर्वादानं 2024 मुख्यमंत्री बसणार नाही, आपल्या मंत्रालयामध्ये आपला मुख्यमंत्री राहणार नाही, तोपर्यंत हा सुधाकर भालेराव गप्प बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या आशीर्वादानं काम करू. आणि ती ताकद या ठिकाणी जास्त बोलल्यासारखं जरी वाटत असेल साहेब, तर 100% या ठिकाणी निवडणुका आल्या की साहेब फक्त एकच काम करा. अनेक दलिताचे पुढारी वेगवेगळ्या ठिकाणी सोयरपण जोडायला जातात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचा समाज पाठीमागे आहे म्हणून जातात, परंतु ज्यांच्या घरचं कुटुंब त्यांच्या पाठीमागे नसेल परंतु ते सगळा समाज आमच्या पाठीमागे आहे अशा म्हणणाऱ्या भेगडी लोकांना मात्र त्या ठिकाणी त्याची जागा दाखवून दिलेली आहे यावेळेस. आणि या लोकसभेमध्ये निश्चित रूपानं एकच असा निधड्या छातीचा आमचा नेता आहे, वय वर्ष 84 पुढून असून सुद्धा 16 तरुण पोराला लाजवेल अशा पद्धतीनं आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळेस बाहेर निघतात आणि ज्यावेळेस त्यांच्या श्रीमुखातून एखादा शब्द जर निघाला ती पत्थर की लकीर असते. आणि साहेबानं सांगितलेलं आहे सरकार बदलायचं आहे. आणि सरकार बदलायचं आहे तुम्हाला विचारतो, हात वरी करून सांगा आणि साहेबाला सांगा की आपणाला सरकार बदलायचं आहे का नाही, सरकार बदलायचं आहे का नाही, पवार साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री करायचं आहे का नाही. आता मुख्यमंत्री आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला, मी अनेकावर कुणावर टीका करणार नाही साहेब, माझी ती प्रवृत्ती नाही आहे. कारण माझ्या उदगीर मतदारसंघामधल्या माझ्या मायबाप मतदार बंधू भगिनींनी 2009 भारतीय जनता पार्टीचा उदय होईल का नाही माहीत नाही, सरकार येईल का नाही माहिती नाही, तरी सुद्धा एका कार्यकर्त्याला अत्यंत गरिबीतून माझा जन्म झालेला आहे साहेब, अत्यंत एखाद्या डोंगराळ भागामध्ये छोटंसं गाव आहे साहेब, त्या ठिकाणी शेण जमा करून शाळा शिकलेला पोरगा आहे साहेब, मी शेण जमा करून शाळा शिकलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मातंग समाजाच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि त्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन मी मुंबईला आलो साहेब. मुंबईला सुद्धा आल्यानंतर घर नव्हतं साहेब, फुटपाथवर झोपल्यानंतर एकदा पोलिसानं मला काठीनं मारलं होतं, कारण हे फुटपाथवर कसं काय झोपलाय म्हणून. त्याला वाटलं कोणीतरी बाहेरचा कोणतरी फिरस्ती असेल असं म्हणून. सांगायचं तात्पर्य, जमिनीपासून गरिबीपासून श्रीमंतीपासून साधूपासून संतापर्यंत माझा प्रवास मोठ्या प्रमाणात झालाय साहेब, एवढा प्रदीर्घ अनुभव झालेला आहे. वयाचे 25 भारतीय जनता पार्टीसाठी लावलेले आहेत साहेब. आणि त्या ठिकाणी एक वेळेस फक्त अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं मी या ठिकाणी त्यांनाही दोष देणार नाही, परंतु मी एकच विनंती करेन की माझ्यावर उदगीरच्या मतदारसंघातील जनतेने एवढा विश्वास दिलेला आहे, एवढा विश्वास दिलेला आहे साहेब, मी जीवनातून संन्यास घेईन परंतु उदगीरची जागा मात्र पडू देणार नाही, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी द्यायला आलेलो आहे. साहेब माझ्याविषयी एवढे लोक षडयंत्र पद्धतीने, महबूबभाई इतने लोग मेरे पीछे लगे रहते की बा आया आया, जैसा लोक बोलते ना आया तुफान, तशा पद्धतीनं सुधाकर भालेराव अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, अंतर्मुख प्रेम करणारा माणूस आहे. परंतु काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांनी मला त्या ठिकाणी त्या नेतृत्वापर्यंत पोहोचत असताना
त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं षड्यंत्र रचलेलं आहे, परंतु त्यांना सुद्धा त्यांची जागा मिळालेली आहे. मी आता कुणाचंही या ठिकाणी उणंधुणं काढणार नाही, मला त्याची आवश्यकता नाही. आता मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी त्याग केलेला आहे, या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे साहेब, आणि आत्ताच सकाळी जाऊन पार्टी कार्यालयामध्ये राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष महोदयांना मी जाऊन राजीनामा देऊन त्यांच्याकडे सुपूर्द करून त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या समोर तो आज राजीनामा मी समोर दिलेला आहे. आज तुमच्या हातानं माझ्या गळ्यामध्ये आपली राष्ट्रवादी चरणचंद्र पवार साहेबांचा पक्ष माझ्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. 108 महिन्याची जशी गळ्यामध्ये माळ असते साधू संताच्या, तशी आपली 108 महिन्याची माळ समजून हा झेंडा मी कायमस्वरूपी मरेपर्यंत तुमच्या आशीर्वादाने मी तेवत ठेवल्याशिवाय राहणार नाही साहेब. अजिबात कधी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही साहेब. फक्त महाराष्ट्रामध्ये एकच आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शोषित पीडितासाठी आवाज उठवण्यासाठी जयंत पाटील साहेब 100% आम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बसवराज पाटील साहेब, संजय शेटे साहेब, मुळे साहेब, टोपे साहेब, तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये निश्चित रूपानं रक्ताचं पाणी करू, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा मुख्यमंत्री, त्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी एकच विनंती करतो की या ठिकाणी आता सगळ्यांचे प्रवेश साहेब, आणखीन एक जाता जाता मी अधिक नाही बोलणार नाही, मला फक्त एकच विनंती करायची आहे की इथं आता आलेले उद्गीर, जळकोट, आमच्या लातूर विभागातून आलेले फक्त जरा हातवरी करून साहेबांना एकदा विश्वास द्या. एवढ्या मोठ्या संख्येनं साहेब ही सगळी उदगीर मतदारसंघातली ही मंडळी आहे. आज जवळजवळ खरा हात खाली करा, जवळपास आता जे काही बाहेर आणखीन जवळपास ट्रॅफिकमध्ये 3-4 गाड्या अडकलेल्या आहेत साहेब. आम्हाला पाटील साहेबाने सांगितले होते की फक्त 100 कार्यकर्ते घेऊन या आणि 100 कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये फक्त प्रातिनिधिक भालेराव साहेब तुमचा प्रवेश करा आणि नंतर शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये उदगीरमध्ये जाहीर प्रवेश त्या ठिकाणी करा. असा संदेश तुम्ही दिल्यामुळं या ठिकाणी फार ना नेमकी प्रामाणिक कार्यकर्त्याची फौज या ठिकाणी आलेली आहे साहेब. मला या ठिकाणी आश्वासन द्या की उदगीरला पुढच्या महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आपण सर्व प्रमुख नेते, रोहित पवार दादा असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, आपण सर्व राजेश भैया, आपण मोठ्या संख्येनं फक्त मधुबाई की त्या ठिकाणी उदगीरला आम्हाला फक्त वेळ द्या. न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा प्रवेश त्या ठिकाणी केल्याशिवाय मी राहणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी देतो. आणि साहेब मला आजच या ठिकाणी, आजच मला कमीत कमी एक महिन्याची तारीख फक्त द्या, पुढच्या महिन्यामध्ये मला तारीख द्या. लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात जशा पद्धतीने बालेकिल्ला सांभाळला, तसं आदरणीय आमचे विनायकराव पाटील असतील या माजी आमदार, तसेच अमित भैया देशमुख साहेब असतील, आमचे बसवराज पाटील असेल, यांच्या सर्वांच्या नेतृत्वात हमखास लातूर जिल्हा हा महाविकास आघाडीचा बाले किल्ला केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.